वसुलीचं साम्राज्य काही काळ करता येतं, पण ते दूरपर्यंत करता येत नाही. तो पक्ष कुठल्या तरी एखाद्या फुटीर गटाच्या नावावर केला जावा, त्याची निशाणी त्या फुटीर गटाला दिली जावी, हे अत्यंत खेदजनक आहे. बहुमताला न्याय मिळाला, सत्याचा विजय झाला आणि निश्चितपणानं वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आशीर्वाद या निर्णयाच्या रूपानं आमच्या बरोबर आणि शिंदे माननीय शिंदे साहेबांच्या बरोबर मिळालाय. ते गेले की पक्ष गेला, मग पक्षप्रमुख बाजूला राहण्याचं राहिलं. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा विजय हा स्वर्गीय बाळासाहेबांचा साक्षात आशीर्वाद आहे. ज्यांनी स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांची प्रताडना केली त्यांना साक्षात बाळासाहेबांनी दिलेला हा ईश्वरीय दंड आहे. दुर्दैवानं विसरले की द्वापारमध्ये दुर्योधनाचा आणि त्रेता युगामध्ये रावणाचा देखील अहंकार फार दीर्घकाळ चालला नाही. वसुलीचं साम्राज्य काही काळ करता येतं, पण ते दूरपर्यंत करता येत नाही. रक्ताच्या नात्याचं कुटुंब सोडून गेलं, घरातले नोकर चाकर सोडून गेले, मंत्री नव्हे कॅबिनेट मंत्री आमदार खासदार सोडून गेले तरी आत्मचिंतन करण्याची तयारी नाही, याला कारण फक्त आणि फक्त अहंकार. पालघर साधू हत्याकांडामध्ये आमचे साधू महात्मे त्यांच्या वेदना, त्यांचा आक्रोश, त्यांच्या किंकाळ्या हे जे ऐकू शकले नाहीत त्या साधूंचे हे श्राप आहे. हिंदुत्वाबरोबर दगाबाजी केली, बाळासाहेबांचे जे शत्रू आहेत त्यांच्यासोबत गळा भेट केली, हा दस्तूर खुद्द बाळासाहेबांबरोबर केलेला विश्वासघात होता आणि हा त्याचाच ईश्वरीय दंड आहे. असं आहे की हा जो निवडणूक नियोग निवडणूक आयोगानं जो आजचा निकाल दिलेला आहे, हा निकाल संपूर्ण लोकशाहीवर आघात करणारा असा हा निकाल आहे. परंतु हा अशा प्रकारचा निकाल येईल हे मला सुरुवातीलाच वाटलं होतं. याचं कारण असं की याच निवडणूक आयोगानं अंधेरीपूर्वची जी पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये शिंदे गटानं निवडणूकच लढवली नाही आणि निवडणूक न लढवता सुद्धा शिवसेनेचं धनुष्यबाणी निशाणी आणि शिवसेना हे नाव गोठवण्याचं काम हे निवडणूक आयोगानं केलं. आणि त्याच वेळेला निवडणूक आयोग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर कसा वागणार आहे हे स्पष्ट झालं होतं. आज आश्चर्य एका गोष्टीचं एवढ्याकरता वाटतं की अशा पद्धतीनं उद्या कुणीही एखाद्या गटातून फुटावं, एखाद्या पक्षाचा एकच किंवा दोन किंवा चार किंवा दोन आमदार असतील त्यांनी जर वेगळा गट केला तर तो पक्षच त्याच्या नावावर व्हावा, म्हणजे ज्या पक्षानं ज्या पक्षप्रमुखांनी पक्ष उभा केला तो पक्ष कुठल्या तरी एखाद्या फुटीर गटाच्या नावावर केला जावा, त्याची निशाणी त्या फुटीर गटाला दिली जावी, हे अत्यंत खेदजनक आहे, लोकशाहीला मारक आहे, घटनात्मक बाबींचा पूर्णपणे अवमान करणारा आहे आणि म्हणून या निर्णयाचा मी निषेध करतो. कोर्टामध्ये विषय पेंडिंग आहे आणि अशा वेळेला निवडणूक आयोगानं हा निकाल दिला गेला, एवढा जल्दबाजी वाटते याच्यामध्ये कुठे? असं आहे की निवडणूक आयोग अशा प्रकारचा निर्णय देण्याकरता यापूर्वीच उतावीळ असल्याचे अनेक दाखले आणि अनेक विषय आणि अनेक गोष्टी समोर यापूर्वीच आलेल्या होत्या. परंतु कोर्टामध्ये हा विषय जसा आपण पेंडिंग आहे म्हणतो तशाच पद्धतीनं कोर्टानं देखील निवडणूक आयोग हे निर्णय घेण्याकरता स्वतंत्र आहे असं सांगून एक प्रकारे निवडणूक आयोगालाच त्यांनी त्यांच्या मनामध्ये जो काही निर्णय आहे तो घेण्याकरता म्हणून मुभा दिली असंच मला वाटतं. आणि त्यामुळं निवडणूक आयोगाकडून यापेक्षा वेगळा काय निर्णय लागेल याची मला तिलमात्र अपेक्षा नव्हती. जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो आहे, कशा पद्धतीनं भविष्यात जनतेमध्ये संभ्रम दूर होईल, आपण कसे प्रयत्न करत राहाल किंवा उद्धव ठाकरे कसे प्रयत्न करतील, पक्ष कसा प्रयत्न करेल?
असा आहे की शिवसेना हे नाव, धनुष्य हे बाण निशाणी, आणि ही शिवसेना म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे। याबद्दल राजकीय दृष्ट्या जे आमच्या विरोधी विचारांचे आहेत, विरोधी पक्षाचे लोक आहेत, त्यांना सुद्धा शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे, शिवसेना म्हणजे ठाकरे आणि धनुष्य बाण म्हणजे ठाकरे, अशाच पद्धतीचा एक अभिमान, स्वाभिमान आणि एक आदराची भावना समस्त हिंदुस्थानामध्ये आहे। अशा प्रकारे शिवसेनेच्या बाबतीत विशेष करून उद्धव साहेबांना त्रास देऊन असं कोणाला वाटत असेल की आम्ही फार मोठी काही बाजी मारली, फार मोठा तीर मारला, तर मी आजच सांगतो की याबाबत लोकांच्या मनामध्ये प्रचंड संभ्रमाची नव्हे तर संतापाची लाट उसळेल हे मी तुम्हाला आज सांगतो। आणि लोकांच्या संतापाच्या या ज्वालामुखीमध्ये जे कोणी ही शिवसेना हे शिवसेनेची निशाणी संपवू पाहतायत, याच्या समोर जरी शिंदेगट असेल तर याच्या पाठीमागे जो पक्ष आहे या पक्षाला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे माझे वाक्य तुम्ही लिहून ठेवा। सर्वसामान्य माणसाला अतिशय दुःख झालेलं आहे, वेदना झालेल्या आहेत आणि आज पुरा महाराष्ट्र सर्द झालेला आहे। जेव्हा कधी संधी येईल त्यावेळेला लोक याचा हिशेब चुकता करतील। आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे, माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह आणि नाव हे आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। मी मगाचपासून सांगतोय की या निकालामुळं, धनुष्यबाणाचं चिन्ह शिवसेना हे नाव आम्हाला मिळाल्यामुळं, या निकालाच्या रूपानं वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे। आणि त्यामुळं आत्ताच मगाशी हा निकाल आल्या आल्या आमच्या माझ्या आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये जे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची तस्वीर आहे त्याला आम्ही अभिवादन केलं, साहेबांचा आशीर्वाद घेतला। आणि खऱ्या अर्थानं आता हे काम, शिवसेनेचं काम जे वंदनीय शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत होतं, ज्वलंत हिंदुत्वाचं, ज्या विचारापासून अडीच वर्ष महाविकास आघाडीत शिवसेना गेल्यामुळं बाजूला पडली होती, ते आता अधिक जोमानं महाराष्ट्रातच, महाराष्ट्रात तर करूच करू पण संपूर्ण देशामध्ये हा विचार या धनुष्यबाणाच्या चिन्हाच्या रूपानं पुढे नेण्यासाठी आम्ही नव्या जिद्दीनं, नव्या ताकदीनं, नव्या जोमानं सुरुवात करू। आणि निश्चितपणानं सत्याचा विजय झाला, न्यायाचा विजय झाला, आणि लोकशाहीमध्ये जे आपण म्हणतो की बहुमताला अनन्यसाधारण महत्व आहे, बहुमत आमच्या बरोबर माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे, आमदारांच्यातलं आहे, खासदारांच्यातलं आहे, नगरसेवकांच्यातलं आहे, जिल्हा प्रमुखांच्यातलं आहे, राज्य प्रभारींच्या मधलं आहे, हे सगळं बहुमत हे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या बरोबर असल्यामुळं बहुमताला न्याय मिळाला, सत्याचा विजय झाला। आणि निश्चितपणानं वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आशीर्वाद या निर्णयाच्या रूपानं आमच्या बरोबर आणि शिंदे माननीय शिंदे साहेबांच्या बरोबर मिळालाय, या गोष्टीचा आम्हाला मनस्वी आनंद आहे। आणि आजपासूनच, आतापासूनच नव्या जोमानं आम्ही सगळेजण आता कामाला लागू। खरं म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीशांच्या समोर रोजच्या रोज सुनावणी सुरू आहे। त्या वेगवेगळ्या जे कंगोरे आहे त्याच्यामध्ये आणि वेगवेगळ्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये फार सखोल असा विचार विमर्श सुप्रीम कोर्ट करते आहे। आणि याच्यामध्ये कोण चुकलं, कोण बरोबर आहे याचा निकाल ते देणार आहे। तोपर्यंत निवडणूक आयोगानं जे आहे त्यांच्याकडे एक केस सुरू झाली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचे पुरावे सादर करा। आता पुरावे सादर करा म्हणजे पक्ष कोणाच्या बाजूने आहेत, मग त्याचे शाखा प्रमुख कोण आहेत, तुमची जी काही घटना असेल, विभाग प्रमुख अमुक अमुक, त्या लोकांचं म्हणणं काय, तो पक्ष आहे ना तो, मग त्यासाठी जे आहे फार मोठ्या प्रमाणावर ऍफिडेव्हिट केलेली कागदपत्र जे आहे ही उद्धव ठाकरे यांच्या गटाने त्यांच्यासमोर नेली। आता त्यांनी निर्णय दिला की संसदीय पक्षामधले जास्तीत जास्त खासदार शिंदे गटाकडे आहेत,
आमदार त्यांच्या गटाकडे आहेत. आता हे जर याच्यावर निर्णय द्यायचा होता तर मग पक्षाचे जे काही शाखा प्रमुख विभाग प्रमुख किंवा जे काही गावचे प्रमुख तालुका प्रमुख सगळे काही ॲफिडेविट मागण्याचा तो सगळा व्यायाम करण्याची काही गरज नव्हती. सर्व झालं होतं किंवा ठीक आहे यांच्याकडे खासदार जास्त केले यांच्याकडे आमदार जास्त आणि असा निर्णय हा येईल असा संशय अनेकांना होता. तो शिवसेना उद्धव ठाकरे यांना निश्चितपणे होता आणि त्यामुळेच त्यांनी निवडणूक आयोगाला सुद्धा सांगितलं होतं आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा सांगितलं होतं की त्यांना सांगा की आमचा हा निकाल लागू दे सुप्रीम कोर्टाचा आणि मग तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या. आता रोजच्या रोज हे सगळे जे आहेत सरन्यायाधीश न्यायाधीशांच्या समोर चर्चा झाल्यानंतर थोडं थांबायला काय हरकत नव्हतं. 2-4-5 दिवस सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असता आणि त्याच्यानंतर झालं असतं